अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे, तेव्हा या सोहळ्यानिमित्त फैजपूर येथील खंडोबा देवस्थानात 1.25 लाख दीप महोत्सव साजरा केला जाणार आहे। तेव्हा या दीपोत्सवात मोठ्या संख्येत भाविक भक्तांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी केले आहे व त्यांनी या दीपोत्सवाच्या तयारीचा आढावा देखील घेतला। अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीवर श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे, तेव्हा या सोहळ्यानिमित्त फैजपूर येथील खंडोबा देवस्थानात 1.25 लाख दीप महोत्सव साजरा केला जाणार आहे। यासाठी लोखंडी दिव्याची 7 फुटाचा स्तंभ तयार करण्यात आला आहे। या प्रत्येक एका स्तंभात 151 दिवे असून तब्बल 152 स्तंभ उभारले जात आहे। तेव्हा या उभारणीच्या कामाची पाहणी रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी केली। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, पवनदासजी महाराज, ओंकार सराफ, जितेंद्र भारंबे, विनोद परदेसी उपस्थित होते। दिनांक 22 जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडेल, त्यावेळीच खंडोबा देवस्थानामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर हे संपूर्ण दिवे प्रज्वलित केले जाणार आहे। तेव्हा नागरिकांनी देखील घरोघरी दीप प्रज्वलित करून हा आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी केले आहे। त्याचप्रमाणे खंडोबा देवस्थानात होणाऱ्या 1.25 लाख दीपमहोत्सवात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी केले आहे। 22 जानेवारीला आपल्या अयोध्येमध्ये दीपोत्सव आपल्या श्रीराम प्रांतोत्सव होत आहे, त्यानिमित्त आपल्या फैजपूर गावामध्ये खंडराबाडीमध्ये 1.25 लाख दिव्यांचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये सर्व परिसरातील लोकांनी भाग घ्यावा आणि घरोघरीसुद्धा दीपोत्सव करावा आणि इथे खंडराबाडीमध्ये सुद्धा भाग घेऊन त्यांनाही दीपोत्सव करावा असे मी सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो।